बघा, आता मॅथमॅटिक्समध्ये जो आपण सेट घेणार आहोत त्याच्यासाठी आपण एक डेफिनेशन तयार केलेली आहे. डेफिनेशन काय आहे, मी बोर्डवर लिहिलेली आहे. कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड ॲज सेट. ओके, वेल डिफाईन्ड ऑब्जेक्टचं कलेक्शन याला आपण काय म्हणणार आहोत, सेट. जसं की मी मागं एक एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं की सेट तयार करताना एक विशिष्ट रूल असावा लागतो, बरोबर. सो तो जो रूल आहे त्या रूलला डिफाईन करून जे कलेक्शन बनवतो आपण त्याला आपण काय म्हणतो, वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट. सो वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट याचा नक्की अर्थ असा आहे की ज्याला काहीतरी एक रूल आहे ज्याचं युनिव्हर्सल आन्सर सेम आहे, सगळ्यांचं आन्सर सेम आहे. फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल दिल्यावर तुम्हाला व्यवस्थित कळेल. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला सांगितलं की मला नॅचरल नंबर्स सांगा, तर तुम्ही नॅचरल नंबर्स चालू कराल, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. त्याच्या पुढं कुणी एखादा असं म्हणेल का की 0, 1, 2, 3, 4, 5 नाही. का नाही म्हणणार, कारण 0 नॅचरल नंबर्समध्ये येतोय का, नाही. आपण नॅचरल नंबर्सला एकदम व्यवस्थित डिफाईन केले, बरोबर. आता तेच मी तुम्हाला सांगितलं की जर मला होल नंबर सांगा तर तुम्ही काय कराल, 0 स्टार्ट करा, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, बरोबर. कुणी निगेटिव्ह नंबर सांगेल का त्याच्यात, नाही. तर मग हे जे केलेलं आहे, हा हे जे रूल लावलेले आहेत त्याला आपण काय म्हणतो, वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आता मी जर तुम्हाला विचारलं की या जगातले आनंदी माणसं सांगा, या जगातली क्वेश्चन बघा, या जगातली आनंदी माणसं सांगा, तर सगळ्यांचा आन्सर सेम असेल का, नाही. कुणाला त्याचे आई वडील फार आनंदी वाटतील, कुणाला कोणते तरी पॉलिटिशियन लीडर्स आनंदी वाटतील. म्हणजे याला काही रूल आहे का, हे आन्सर काय होईल, पर्सन टू पर्सन व्हॅरी होणार आहे. सो याला आपण वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स म्हणणार का, हॅपी पर्सन्स म्हणू शकतोय का, नाही. तसंच जर समजा तुम्हाला मी विचारलं बेस्ट बॅट्समन इन द वर्ल्ड, ओके, त्यांची नावं सांगा, सगळ्यांची आन्सर्स वेगवेगळी येतील. सो हे पण वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट होईल का, नाही होणार. पण तेच जर मी तुम्हाला सांगितलं की रेनबोमधील कलर सांगा, सगळ्यांचा आन्सर सेम येईल, फक्त काय होईल, एखाद्याचा कलर पुढं मागं होईल, कुणी रेड पहिला सांगेल, कुणी रेड नंतर सांगेल, एवढंच. पण जे 7 कलर्स आहेत ते 7 कलर सगळ्यांचं आन्सर सेमच येईल, बरोबर. सो जिथं सगळ्यांचं आन्सर सेम येतं, जिथं रूल असतो त्याला आपण काय म्हणतो, वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. सो फॉर एक्झाम्पल आपण काय करूयात, इथं पुस्तकात बघा थोडीशी उदाहरणं दिलेली आहेत, ती आपण एकदा बघूयात की त्यातले कोणकोणते सेट्स आहेत. सो पहिलं एक्झाम्पल आहे डेज ऑफ वीक, आठवड्याचे दिवस. सगळ्यांचा आन्सर सेम येईल, येस. कुणी फक्त संडेपासून चालू करेल, कुणी मंडेपासून, पण आन्सर सेमच येणार आहे, बरोबर. सो पहिला हा सेट होईल का डेज ऑफ वीकचा, तर होणार आहे. दुसरं मंथ्स इन अ इयर, मंथ्स इन अ इयर हे पण काय होणार आहे, सेट होणार आहे. ब्रेव चिल्ड्रन्स इन द क्लास, हां, ब्रेव चिल्ड्रन्स, प्रत्येकाला वेगवेगळ्या बाबतीत वेगवेगळे जण ब्रेव वाटतील. सो याचा आन्सर सेम येऊ शकतंय का, नाही. सो हे कलेक्शन वेल डिफाईन आहे का, नाहीये. चौथं बघा, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स, याचं पण आन्सर सगळ्यांचं सेम असेल, पहिले 10 काउंटिंग नंबर्स, येस. त्यानंतर पाचवं बघा, स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रातील मजबूत किल्ले, नाही. आता इथं काय होईल, प्रत्येकाला वेगवेगळे वाटतील. माझ्याजवळ पुरंदर आहे त्यामुळे मला वाटेल पुरंदर सगळ्यात मजबूत आहे, कुणी जर पुण्यात राहत असेल तर त्याला वाटेल सिंहगड मजबूत आहे. सो इथं सगळ्यांचे आन्सर सेम येतील का, नाही. इथं काही रूल आहे का त्या फोर्टला स्ट्रॉंग सिद्ध करण्यासाठी, नाही आहे. सो हे वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट होईल का, होणार नाही. त्यानंतर सहावं बघा, प्लॅनेट्स इन अवर सोलर सिस्टम. सो आपल्या सोलर सिस्टममधले जे प्लॅनेट्स आहेत त्यांची नावं हे सगळ्यांची सेम येतील. सो आता तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल की वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स म्हणजे काय. मग त्या वेल डिफाईन्ड ऑब्जेक्टच्याच कलेक्शनला आपण काय म्हणणार आहोत, सेट. ओके, मग आता आपल्याला कळलं की बाबा नॅचरल नंबर्स काय आहेत, वेल डिफाईन्ड आहेत, सो त्याला आपण सेट म्हणणार. पण आता हे सेट लिहायचे कसे, बरोबर, हां, लिहायचे कसे. सो त्यासाठी आपण बघणार आहोत पुढचा व्हिडिओ.